आंब्याचा सीझन आला की आपण आंब्यापासून वेगवेगळ्या रेसिपीज बनवत असतो। आज आपण आंब्यापासून वर्षभर टिकणारा झटपट मुरांबा बनवणार आहोत। नमस्कार, किचन कट्टा रेसिपीजमध्ये आपले स्वागत आहे। तर आज आपण आंब्यापासून मुरांबा कसा बनवायचा ते पाहूया। तेही झटपट मुरांबा बनवणार आहोत आज आपण। तर त्यासाठी आपण प्रथम आंबे स्वच्छ धुवून घेतले आहेत। आता आपण देठ कापून घ्यायचा आहे। आंबा पूर्ण पुसून घ्यायचा आहे जेणेकरून त्याची लस कुठेही लागता कामा नये। अशा प्रकारे लस पुसून घेतली की आपण पूर्ण सर्व साल काढून घेऊया। अशा प्रकारे मी सर्व आंब्याची साल काढून घेतलेली आहे। आता आपण आंबा किसून घेऊया। किसण्यासाठी आपण किसणी घेतलेली आहे। आता आपण सरळ दिशेने आंबा किसून घ्यायचा आहे जेणेकरून लांब लांब काड्या पडतील, त्याच्यामुळे आंब्याचा जास्त शिजल्यावर बारीक किस दिसणार नाही। जास्ती छान अशा काड्या पडल्या की छान मुरांबा दिसतो, त्यामुळे तुम्ही सरळ या डिरेक्शननेच आंबा पूर्ण किसून घ्या। अशा प्रकारे किसून झाला पाहिजे। अशा प्रकारे आपला सर्व आंबा आता किसून झालेला आहे। पाहू शकता तुम्ही किती छान अशा काड्या पडलेल्या आहेत। चला तर मग आपण साहित्य पाहूया। एक मोठा बाउल किस घेतलेला आहे मी। मी दोन आंब्यांचाच किस घेतला आहे, पण मोजायचं असेल तर आपल्याला एक बाउलसाठी अर्धा बाउल साखर घ्यायची आहे। एक चमचा तूप घेतला आहे इथे मी, तुम्ही कोणतंही तूप घेऊ शकता। दालचिनीचे 4 छोटे तुकडे आणि 5 ते 6 लवंगा घेतले आहेत। वेलचीचे 2 तुकडे घेतले आहेत आणि पाणी जसं आपल्याला लागेल त्याप्रमाणे मी सांगतेच तुम्हाला पुढे। आता आपण गॅस पेटवून घेऊया। कढईमध्ये आपण साखर घालून घेऊया। आणि साखर बुडेल इतपत आपल्याला पाणी घालायचं आहे। पाहू शकता तुम्ही साखरेच्या थोडं अर्धा इंच वर इतकं पाणी झालं पाहिजे। या अंदाजानेच आपल्याला पाणी टाकायचं आहे। आता छान साखर ही आपली वितळवून घ्यायची आहे। आता आपल्याला हाय फ्लेम करून पूर्ण साखर मेल्ट करून घ्यायची आहे। तुम्ही पाहू शकता छान उकाळा आलेला आहे। आता आपण वेलची घालून घेऊया। वेलची पूर्ण तोडायची नाही आहे, फक्त आपल्याला अशी ओपन करून टाकायची आहे। छान स्वाद येतो वेलचीमुळे। आता आपण लवंग आणि दालचिनीसुद्धा घालून घेऊया। त्याचबरोबर 1 चमचा तूप घालूया। हे मी घरी बनवलेलं तूप आहे। आता हा पाक आपण छान शिजवून घेऊया। पाक छान शिजला की त्यामध्ये आपण किसलेला आंबा घालून घेऊया। आंब्याचा किस आपण छान आता मिक्स करून घेऊया यामध्ये। आता आपल्याला हा पाक घट्ट होईपर्यंत शिजून घ्यायचा आहे। आता आपण यामध्ये केशराच्या काड्या घालूया। ऑप्शनल आहेत, तुम्हाला घालायच्या असल्यास घालू शकता। 5 ते 7 मी केशराच्या काड्या घालून घेते यामध्ये। केशरामुळे रंगही छान येतो। हे मिश्रण साधारण 15 ते 20 मिनिटे मी शिजवून घेतलं आहे। 15 ते 20 मिनिटांनंतर पाक आपला छान आटतो आणि अशा प्रकारे टेक्स्चर येतं, तेव्हा आपला मुरांबा शिजला असं आपण समजावे। तर आता आपला हा मुरांबा रेडी आहे। हा पूर्णपणे आपण आता थंड करून घ्यायचा आहे आणि एका बरणीमध्ये भरून ठेवायचा आहे। हा मुरांबा अशा पद्धतीने बनवल्यास छान वर्षभर टिकतो।
आणि फ्रीज मध्ये ठेवायचा आहे आपल्याला मुरांबा। तुम्ही पाहू शकता टेक्स्चर किती छान आलेला आहे। तर ही आजची आपली रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट मध्ये नक्की सांगा। आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राइब नक्की करा, सोबतच बेल आयकॉन सुद्धा दाबा, त्यामुळे आपल्या चॅनलवर येणाऱ्या नवनवीन व्हिडिओज तुम्हाला नेहमीच पाहायला मिळतील। अशा प्रकारे तुम्ही हा मुरांबा साठवून ठेवू शकता आणि वर्षभर कधीही खाऊ शकता। तर आपली ही झटपट मुरांब्याची रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा। तोपर्यंत बाय बाय।